दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्यास नाही यमपुरी, नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना। नमस्कार, मी ओमकार मिस्त्री तुम्हा सर्वांचं स्वागत करतो दी कोकणी एक्सप्लोरर या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज मी आलो आहे नाशिक त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतरांगेमध्ये। सह्याद्री पर्वतरांगेची सुरुवात ही ब्रह्मगिरी पर्वतापासून होते असं म्हटलं जातं। तर ब्रह्मदेवांना जिथं ज्ञानप्राप्ती झाली ते ठिकाण म्हणजे ब्रह्मगिरी, जिथून गोदावरी गंगा गोदावरी नदीचा उगम झाला तेच ठिकाण म्हणजे ब्रह्मगिरी। तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण या ब्रह्मगिरी विषयी माहिती घेणार आहोत। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। मंडळी, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन आपण निघतोय आता ब्रह्मगिरी पर्वताच्या दिशेने। जेव्हा कैलासानेही भूगर्भातून वर डोके काढले नव्हते त्यावेळेपासून सह्याद्री पर्वतरांग आहे। सह्याद्रीच्या या भागास ब्रह्मगिरी असे म्हणतात, हे शिवस्वरूप आहे। ब्रह्मगिरीची समुद्र सपाटीपासून उंची 4248 फूट आहे। ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मितीचे ज्ञान प्राप्त झाले ते ठिकाण म्हणजे ब्रह्मगिरी। अशा या ब्रह्मगिरीवर आपल्याला जटा मंदिर, मूळ गंगा मंदिर, गंगाद्वार, कोलांबिका देवी, गोरक्षनाथ गुफा, रामतीर्थ अशी अनेक पवित्र तीर्थस्थाने दिसून येतात। चला तर मग या ब्रह्मगिरीची आज सफर करूया। सो मंडळी, या 500 अधिक अशा दगडी पायऱ्या चढून आपल्याला ब्रह्मगिरीची पदयात्रा करावी लागते। ब्रह्मगिरीवर 5 शिखरे आहेत, सदोजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान। सदोजात शिखरापासून गोदावरीचा उगम झाला तर वामदेव, अघोर, तत्पुरुष, ईशान, पानगंगा, रामगंगा या नद्यांचा उगम झाला। इथे आपण एक छोटस देवीचं मंदिर बघतोय आणि त्याच्यानंतर वाडीतली जी घरं आहेत या आदिवासी पाड्यावरची घरं, डोंगरा ब्रह्मगिरीच्या कपारीत असलेली ही घरं आणि मका किंवा माकडा हकलण्यासाठी काठी, लिंबू सरबत, येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची तहान भागवण्यासाठी पाणी, या सगळ्या गोष्टी उदरनिर्वाहासाठी विकताना ही मंडळी आपल्याला इथं दिसतात छोटमोठ्या दुकानांमधून। आणि आज पाऊस तर खूप कंटिन्यू चालू आहे इथं। पुढे आपल्याला वाटेमध्ये एक दगडी बांधकामी मुक्तादेवी मातेचं सुंदर असं छोटंसं मंदिर लागतं। देवीचं मंदिर करून इथे येणारे यात्रेकरू ब्रह्मगिरीच्या दिशेने मार्गस्थ होतात। पुढे जाणारा रस्ता हा जंगलामधून जाणारा आहे। आपल्याला भोवताली पावसामुळे मस्त अशी ग्रीनरी दिसून येते, सगळं काही हिरव्यागार झालेलं आहे। जिकडे तिकडे असे पाण्याचे झरे, लांबच लांब डोंगरामधून वाहणारे धबधबे आपल्याला नजरेस पडतात। पुढे आपल्याला यात्रेकरूंसाठी बांधण्यात आलेली एक जुनी धर्मशाळा आणि मागे एक विहीर दिसून येते। आता येथून ब्रह्मगिरीची खरी चढाई चालू होते आणि दर्शन होते समोरच ते वानरसेनेचे। येथून चालताना सगळं सामान, खायच्या गोष्टी बॅगमध्ये ठेवून सांभाळून जावं लागतं, नाहीतर माकडे खाण्याच्या वस्तू समजून अंगावर धावून येतात।
पावसाला सुरुवात होत होती आणि वारं पण खूप सुटलं होतं, त्यामुळे छत्री वापरू शकत नव्हतो. तर जाणाऱ्या पर्यटकांनी मोस्टली रेनकोट कॅरी करायचा. एक एक टप्पा पार करत आम्ही वर चढत होतो आणि मागे आमच्या दिसत होती ती मुंग्यांसारखी चालणारी माणसं. आणि नाशिक सिटीचं दर्शन, त्र्यंबकेश्वर नाशिक सिटीचं दर्शन होत होतं. सुरुवातीला आपल्याला इथे एक कातळात खोदलेली भव्य दिव्य अशी मारुतीची पायाखाली पनवती ठेवलेली मूर्ती लागते. पुढे भैरवाचं पण एक चित्र आहे. पुढे एका कोरीव गुफेमध्ये आपल्याला देवतांच्या सुंदर अशा मूर्त्या दिसून येत आहेत आणि त्यांच्या जे दरवाजे आहे तर त्याच्यावर काही ऋषीमुनी ध्यानस्थ अवस्थेत बसलेले आहेत. या कशाच्या मूर्त्या आहेत किंवा काय आहे, ही काय वस्तू आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ब्रह्मखेरीचं आपण काथळी पायरी मार्ग चढून पुढे आलो आहे, पण आता याच्या पुढची जी वाट आहे तर हा पूर्ण कातळात खोडलेला मार्ग आहे. एक भला मोठा दगडी पहाड किंवा डोंगर खोदून त्याच्यामध्ये हा दरवाजा किंवा हा पूर्ण पायरी मार्ग बनवलेला आहे. ब्रह्मगिरीचा हा कातळात खोदलेला मार्ग आपण पार करून आता मुख्य दरवाजाकडे आलोय. तुम्ही बघू शकता की हे साईडचं जे कातळ आहे त्याच्यामध्ये दगड खोदण्यासाठी फोडण्यासाठी जी छिन्नी वापरतात तर तिच्या खुणा दिसून येत आहेत आपल्याला. आपण ब्रह्मगिरीचा एक टप्पा पार केलाय आणि एक मस्त अस तलाव आहे. पाऊस पण जोरात चाललाय, वारं सुटलंय, फॉग आहे सगळीकडे आणि जाताना पण खूप वर्दळ आहे. खूप गर्दी आहे प्रदक्षिणा करण्यासाठी. ब्रह्मगिरीची जी प्रदक्षिणा करण्यासाठी लोकल लोक किंवा जे पर्यटक आहेत त्यांची पण आपल्याला खूप गर्दी दिसून. पुढे गेल्यावर आपल्याला किल्ल्यावरती असणारे छोटेसे छोटे मोठे पाण्याचे तलाव किंवा पाणी साठे नजरेस पडतात. पुढे गेल्यावर आपल्याला काही दुकाने पाहायला मिळाली ज्याच्यामध्ये प्लॅस्टिकच्या पर्यटकांनी ज्या प्लॅस्टिकच्या बॉटल्स यूज करून टाकल्या होत्या तर त्या बॉटल्सचा रियूज करून त्यांनी छप्पर बांधलं आहे. पण गाडावरती ठिकठिकाणी पर्यटकांनी खूप सारा प्लॅस्टिकचा कचरा केलेला आपल्याला दिसून येतो. ही एक खंत आहे. सो फायनली आपण ब्रह्मगिरीच्या माथ्यावर पोहोचलो आहोत. वरती खूप फॉग आहे, तुम्ही बघताय की समोरचं काहीच दिसत नाही आणि वारं एवढं सुटलंय की ढकलत चाललोय आपण. या शिड्यांचा अंदाज घेत आपण चाललोय आता मूळ गंगा मंदिराकडे जे इथून खाली आहेत. Thank you.
सो पुढे आता आपण आलो आहे ब्रह्मगिरी मंदिराकडे. तर इथं गोमुखातून गोदावरी नदीचा उगम होतोय. गोदावरी ही दक्षिणवाहिनी नदी आहे जी नाशिक ब्रह्मगिरीवरून उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. मूळ जी गंगा आहे ती या ठिकाणाहून उगम पावली आणि ती जी लुप्त झाली ती खाली असणाऱ्या ब्रह्मगिरी मंदिरातून बाहेर गोमुखातून बाहेर पडते. यांना गो हत्येचं पाप लागलं. ते जाण्यासाठी 12 वर्ष तप केलं या ठिकाणी. त्यांच्यावर भगवान शंकर हे प्रसन्न झाले आणि शंकरांकडे गौतम ऋषींनी जगा कल्याणासाठी त्यांच्या पत्नी सोबत जी अहिल्या माता होती, गौतम ऋषी आणि अहिल्या यांनी जगाच्या कल्याणासाठी गंगा भगवान शंकरांकडे प्रार्थना. तर हे आहे जटा मंदिर जिथं भगवान शंकरांनी गौतम ऋषींचं गोहत्या पातक धुण्यासाठी आपल्या जटा आपटून गंगा निर्माण केली होती. तर चला बघूया.
तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमचे ओपिनियन्स कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया नेक्स्ट वीकला. बाय बाय.